नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी भागवत शिवाजीराव पुरे, जिल्हा परिषद शाळा मोंढाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळ. तर मागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण हत्याची बेरीज ही कशी करायची हे पाहिलं होतं, पण ती दोन संख्यांची बेरीज पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण हत्याची बेरीजच पाहणार आहोत, पण तीन संख्यांची हत्याची बेरीज कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची हे या ठिकाणी आपण सर्व शिकणार आहोत. तर सुरुवातीला मी या ठिकाणी एक उदाहरण घेतो. ते उदाहरण घेऊन ते कसं सोडायचं आहे तुम्हाला सर्वांना दाखवतो. सर्वांनी काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे, आणि त्या अंदाज असं तुम्ही हे उदाहरण सोडवायचे आहे. त्यासाठी सुरुवातीला सर्वांनी लक्षपूर्वक एक लक्ष द्या, कुठेही पाहू नका. चला आपण उदाहरण घेऊ. या ठिकाणी सर्वात सुरुवात आपला आपण खाते काढून घेऊया. म्हणजे काय होईल, सुटसुटीत आपलं गणित होईल, आपला आजचा किंवा आपलं एखादं एखादी संख्या ही इकडं तिकडं जाणार नाही. बऱ्याच वेळेला गणितामध्ये काय असतं, आपण संख्या लिहितो त्यावेळेस हातचा देत असताना किंवा त्या संख्येमध्ये संख्या पुढे मागं होतात, त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे खाते पाडून लिहावं लागेल. हळूहळू ज्यावेळेस आपल्याला याची सवय होऊन जाईल त्यावेळेस नंतर आपल्याला खाते पाडायची गरज नाही, आपण सरळ सरळ सुटसुटी उदाहरण लिहून त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. सध्या आपण खाते पाडूनच या ठिकाणी शिकणार आहे. काय या पद्धतीनं आपण या ठिकाणी खाते पाडलेले आहेत. आता या ठिकाणी आपण गणित घेणार आहोत. पहा, इथं 2 1 7, 7 1 1 दशक आणि 2 शतक म्हणजे 217 ही पहिली संख्या या ठिकाणी आपण घेतलेली आहे. पहा दुसरी संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे. सर्वांना दिसते ही संख्या, वाचण्याचा प्रयत्न करा. वाचा पाहू किती आहे, एकक मध्ये किती आहे, बरोबर 5 दशक 6 दशक आहे, आणि शतक मध्ये काय आहे, 1 आहे. म्हणजे 5 एकक 6 दशक आणि 1 शतक म्हणजे ही पूर्ण संख्या किती झाली विद्यार्थी मित्रांनो, बरोबर 165. ठीक आहे, आणखीन एक संख्या आपण घेणार आहोत. 5 या ठिकाणी किती संख्या घेतल्या मी, 2 घेतल्या, किती 2, फक्त 2 घेतल्या. म्हणजे एकक मध्ये किती आहे, 4, दशक मध्ये किती आहे, 9. म्हणजे 9 आणि 4 किती झाली संख्या, वाचा पाहू, 9 आणि 4, 9 वर 4, 90 आणि 4 94, बरोबर 94. पहा या ठिकाणी हे एकक, हे दशक आणि हे शतक. एकक मध्ये काय काय आहे, पहिल्या ठिकाणी 7 7च्या खाली किती आहे, 5, बरोबर. त्याच्यानंतर किती आहे पहा, ओळखू येतं, 4. म्हणजे 7 5 आणि 4 या सर्व एकक मध्ये संख्या आल्या, एका रेषेत आल्या की नाही, म्हणजे आता आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. म्हणून हे आपण खाते जे आखलेले त्याच्यासाठी आखलेले. चल दशक मध्ये काय काय आहे, 1 आहे. या ठिकाणी दशक मध्ये किती आहे, 6, आणि या ठिकाणी 9, बरोबर. म्हणजे 1 6 9 म्हणजे यांची बेरीज या ठिकाणी करायची आहे. आणि शतक, शतक मध्ये किती आहे, 2. हे किती आहे पहा बरं, ओळखू येतो सर्वांना, 1 1, बरोबर. 2 शतक आणि 1 शतक यांची बेरीज या ठिकाणी करायची आहे. आणि हे जे आपण रिकामं ठेवलेलं आहे या ठिकाणी आपल्याला हातचा जो येईल याचा, तर त्या हातच्यासाठी आपण हे रकाने ठेवलेले आहे. चला तर सुरू करायचं मग आता आपण, बरोबर. सर्वजण रेडी तयार, पहा इकडे तिकडे पाहू नका, फक्त इकडे लक्ष द्या. चला आता हा या एककाची आपल्याला सुरुवातीला बेरीज करायची आहे. नेहमी प्रमाणे आपल्याला इकडून नाही, एककापासून आपल्याला बेरीज करायची आहे. हे किती आहे, 7, बरोबर. हे 5, करेक्ट. हे 4. 7 आणि 5 किती होतात, आता एक सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला, 7च्या पुढे 5 करायचे, 7 8 9 10 11 12, या दोन्हीची जागी 12, परत 4 आहे, 12च्या पुढे परत 4 मोजा, 13 14 15 16 किती आले, 16. 16 कसे लिहितात, 1 वर 6 की 6 वर, हा 1 वर 6, 6 वर 1 नाही, हे पहा 1 वर 6,